आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी या घाटामध्ये अनेक वेडीवाकडी वळणे आहेत, तर एका बाजूला खोल दरी आहे. या दरीच्या बाजूने संरक्षण भिंत नसल्याने कुरवंडी घाट हा मृत्यूचा सापळा बनलाय. त्यामुळे या घाटात संरक्षण भिंत बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागामध्ये कुरवंडी घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटामधनं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी भाविक येत असतात. त्याचप्रमाणे शेतकरी आपल्या मालाची वाहतूकही याच मार्गावरनं मोठ्या प्रमाणावर करतात. कुरवंडी घाटामध्ये वेडीवाकडी वळणे आहेत. पावसामुळे रस्ते भिजल्यानं मोटरसायकल आणि चारचाकी वाहनं घसरत आहेत. या घाटामध्ये एका बाजूला खोल दरी आहे आणि दरीच्या बाजूनं संरक्षण भिंती नसल्यामुळे या घाटामधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. श्रावण महिन्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होते. मंचर शहरामध्ये त्यामुळे वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे भाविक भक्त आणि प्रवासी आपला वेळ वाचवण्यासाठी मृत्यूचा सापळा असणाऱ्या या कुरवंडी घाटातील संकटांना आणि भीतीच्या वातावरणाला सामोर जाऊन दर्शन घेणार का असा प्रश्न निर्माण झालाय. कुरवंडी घाटामध्ये अपघात टाळण्यासाठी दरीच्या बाजूने संरक्षण भिंत तयार करावी अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे. कुरवंडी घाटामध्ये या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये भरपूर भाविक भक्त जात असतात. या ठिकाणी कुरवंडी घाटाची खूप दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी अशी नागरिकांची मागणी आहे. येथे कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतो, दरीत गाडी कोसळून कुणाचाही मृत्यू होऊ शकतो, त्यासाठी इथे संरक्षण भिंत बांधावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मोसिन काठेवाडी, सी 24 तास, घोडेगाव.